नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला प्राचीन भारतातील भूगोलातील भूगोलतज्ञांचं भूगोलशास्त्रातील असणारं योगदान या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. आपण यापूर्वीच्या लेक्चरला प्राचीन भारतातील काही भौगोलिक संकल्पना यांची चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये विश्वाविषयीची संकल्पना, पृथ्वीविषयीची संकल्पना, पृथ्वीविषयीची संकल्पना, पृथ्वीच्या उत्पत्तीची संकल्पना, पृथ्वीच्या आकाराविषयीची संकल्पना, अक्षवृत्त रेखावृत्त यांच्या याविषयीची संकल्पना, दिशासंबंधी संकल्पना, वेळेसंबंधी संकल्पना, ग्रहणाविषयीची संकल्पना, त्याचबरोबर भूकंपाविषयीच्या संकल्पना, पर्वत व नद्या, वातावरण, हवा व हवामान याविषयीची संकल्पना, भूखंडाविषयीची संकल्पना, अशा विविध संकल्पनांचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर हवामानाविषयीच्या संकल्पना अभ्यासल्या, ऋतुचक्राविषयी आपण अभ्यास केलेला आहे. प्राचीन भारतातील भौगोलिक शास्त्रज्ञ यांनी भूगोलामध्ये वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आणि त्या संकल्पना जगाने मान्य केल्या, त्यावर फार मोठी चर्चा झाली आणि त्या सध्या त्या संकल्पना भूगोलाच्या अभ्यासकांना खूप उपयुक्त ठरत आहे. यामध्ये आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य आणि सौनक या भूगोलतज्ञांनी भूगोल विषयाला फार मोठं योगदान दिलेलं आहे. यांच्या योगदानाविषयी आपण चर्चा करतो आहे. तर या विचारवंताच्या भूगोलातील कार्याची थोडीशी ओळख, थोडासा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. प्राचीन काळात भारतामध्ये अनेक भूगोलशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होऊन गेलेले आहेत. त्यांनी विशेषतः भूगोलशास्त्र आणि गणिती भूगोल या विषयात खूप मोठं कार्य केलेलं आहे. यामध्ये पहिले विचारवंत किंवा भूगोलकार किंवा भूगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट हे आहेत. आर्यभट्टाविषयी बोलायचं जर आपण म्हटलं तर हे प्राचीन भारतातील एक सुप्रसिद्ध असे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी खगोलशास्त्रात फार मोठं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. त्यांनी सूर्यमालेतील ग्रहगोल, तारे, आकाशगंगा, नक्षत्र आदींचे निरीक्षण करून त्यांचे अध्ययन केलेले आहे. त्याने पृथ्वीवरील निरनिराळ्या ठिकाणामधील अंतर मोजण्याचं काम केलेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ती सूर्याभोवती फिरते असे मत आर्यभट्टानेच मांडले आणि ते मत जगतमान्य झाले आणि ते सत्य आणि वास्तव निघाले. त्यामुळं भूगोलातील असणारे योगदान, आर्यभट्टाचं योगदान हे फार मोठं योगदान आहे, त्याचा आपण या ठिकाणी नोंदी दाखल विचार करतो आहे. यानंतर प्राचीन भारतामधील दुसरे भूगोलशास्त्रज्ञ ते म्हणजे वराहमिहीर. हे प्रसिद्ध हे सुद्धा खगोलशास्त्रज्ञच होते. त्यांचे खगोलशास्त्रातील कार्य मोलाचे आहे. वराहमिहीरानेच अवकाश निरीक्षण केलेले आहे. त्याने आकाश निरीक्षणावर आधारित भौतिक सूत्र हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ भारतामध्ये खूप गाजला होता. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी अंडाकृती आहे, ती सूर्याभोवती फिरते असे मत वराहमिहीरनेच व्यक्त केले. म्हणजेच पृथ्वी हा एक तारा आहे, तो स्थिर आहे, त्याच्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीचा आकार अंडाकृती आहे, हा विचार जगाला देण्यात मेराने केला. म्हणून भूगोलातील त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे असं आपणास या ठिकाणी म्हणता येईल. त्यांनी सूर्य आणि चंद्र ग्रहणाची कारणे, त्यांचे कालावधी इत्यादीचे अभ्यास अध्ययन केले आणि त्यावर लिखाणसुद्धा केलेले आहे. वराहमिहीराने ग्रह, तारे, आकाशगंगेचा अभ्यास केला होता. त्याने ग्रहामधील अंतरे मोजण्याचा प्रयत्न केला. वराहमिहीराने वातावरणाचे अध्ययन केले, वातावरणाचा विस्तार,
60 किलोमीटर उंचीपर्यंत असावा असं वरामवीरांनी मत व्यक्त केलं आणि ते जगाने पुढे मान्य केलेलं आहे. त्यामुळं भूगोलातील प्राचीन भूगोलशास्त्रज्ञामध्ये आर्यभट्टानंतर वरामवीराचे योगदान सुद्धा मौलिक आहे किंवा महत्त्वाचे आहे असं आपणास म्हणता येईल. यानंतर प्राचीन भारतातील नावलौकिक प्राप्त विचारवंत ते म्हणजे भास्कराचार्य. भास्कराचार्य हे तत्वज्ञानी होते. ते गणित आणि खगोलशास्त्रज्ञसुद्धा होते. त्यांनी गणितामध्ये आणि खगोलशास्त्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. या भास्कराचार्यांनी पृथ्वीचा परिघ, व्यास, पृथ्वीचं क्षेत्रफळ मोजण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला पृथ्वीचा परिघ 24,400 मैल, तर पृथ्वीचा व्यास 7,900 मैल आणि पृथ्वीचं क्षेत्रफळ 39,63,26,000 मैल इतके असल्याचे आढळले. सध्या पृथ्वीचा परिघ 24,899 मैल स्थूलमानाने, तर व्यास 7,912.5 मैल एवढा आहे आणि क्षेत्रफळ हे 35,75,00,000 मैल इतके मांडले आहे. यावरून भास्कराचार्याचं भूगोल विषयातील योगदान आपल्या लक्षात येतं. पृथ्वीचा परिघ, व्यास, क्षेत्रफळ हे मोजण्याचं काम करणारा भास्कराचार्य अतिशय हुशार आणि ज्ञानी असा अभ्यासक होता, म्हणून याची नोंद आपण या ठिकाणी घेतो. प्राचीन भूगोलकारामध्ये, भूगोलशास्त्रज्ञामध्ये आर्यभट्ट, वराहमवीर आणि भास्कराचार्याची माहिती आपण समजून घेतली. यानंतर आपल्याला सौनक या विचारवंताची माहिती विचारात घ्यायची आहे. सौनक हा सुद्धा खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्यानं सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर मोजलेलं आहे, त्यावेळी त्यांनी मोजलेलं अंतर बरंचसं बरोबर होतं. सध्याच्या संबंधित मोजणीनुसार सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 1,496,00,000 किलोमीटर आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे सौनकचं हे खगोलशास्त्रज्ञ म्हणून केलेलं काम हे वाखाणण्याजोगं आहे आणि त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला प्राचीन भारतातील आर्यभट्ट, वराहमवीर, भास्कराचार्य आणि सौनक यांचं भूगोलातील योगदान याविषयी थोडीशी चर्चा केली आणि त्याची नोंद घेतली. आपण पुढच्या लेक्चरला पुढचा अभ्यासक्रमातला असणारा भाग याची नोंद घेऊ. यापूर्वी आपण कार्ल रिटर, अलेक्झांडर हॉन हम्बोल्ट, त्याचबरोबर ग्रीक विचारवंत यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण भारतीय भूगोलतज्ञ म्हणून आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमवीर आणि सौनक यांची नोंद घेतलेली आहे. आपण याच ठिकाणी आजची नोंद घेऊन थांबू. पुढच्या लेक्चरला भूगोलातील द्वैतवाद हे दुसरे प्रकरण आपण सुरू करतो आहे. त्याच्याविषयी पुढच्या तासाला आपण चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार.